नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण बेसन पीठचे ढिंडऱ्या बघणार आहोत. बेसन पीठ घेतलंय आपण, थोडीशी हळद, तिखट, थोडस चवीला गरम मसाला आणि मीठ टाकू आपण त्याच्यामध्ये थोडंफार. बघा मंडळी, अशा पद्धतीने याची क्वालिटी पाहिजे, इतक्या प्रमाणात ते घट्ट पाहिजे आपल्याला. जास्त पातळ पण नको आणि आपल्याला ह्या पद्धतीने ते व्यवस्थित मिश्रण पडलं पाहिजे. चला तर मग आपण आता तवा ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यावर आपण 2 चमचे छोट्या बारीक चमचे तेल टाकणार आहोत. ते सर्व व्यवस्थित आपण तव्यावर मिक्स करून घेऊ, असं पसरवून घेऊ. आणि थोडं थोडं अंदाजाप्रमाणे आपण त्याच्यावर तव्यावर टाकू. हे बघा, अशा पद्धतीने टाकल्यानंतर जसं आपण डोसे वगैरे तयार करतो त्या पद्धतीने ते व्यवस्थित फिरवून घ्यायचे. छान मस्त गरमागरम खायला छान लागतात ते. नाश्ता वगैरे करायचा असला आपल्याला त्या पद्धतीने झटपट. बघा, या पद्धतीने व्यवस्थित मिश्रण झालं तरच ही असे निघणार आहे, नाहीतर मग ती तव्याला चिकटून जाते. बघा किती खमंग वास येते. हे बघा, पलटवून अशी सुंदर कलर पण आलेला आहे तिला. बघा, स्वादिष्ट आणि खमंग ढिंडरे तयार झाले आहेत. चला तर मग आपण खायला बसूयात. आणि तुम्हाला आवडले असल्यास जरूर कळवा, कमेंट्स करा, लाईक करा. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. अशा पद्धतीने झटपट पौष्टिक आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले ढिंडरे, बेसन ढिंडरे नक्की तयार करून बघा. नक्की बनवा आणि शेअर करा. आवडल्यास कमेंट करा. नक्की आवडतील तुम्हाला. या पद्धतीने बनवल्यास तुम्हाला खूप आनंद होईल आणि स्वतः तयार केलेल्या गोष्टीचा खूप वेगळा आनंद असतो. तो तुम्ही एन्जॉय करून बघा आणि नक्की तयार करून बघा आणि मला फोटो शेअर करा, कमेंट्स करा. चला तर मग बाय बाय.